तेवीस सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं शिवसेनेतली फूट आणि महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे सरकारविषयी महत्वाचा निर्णय दिला पण याच दिवशी न्यायालयानं दिल्लीविषयी सुद्धा एक मोठा निर्णय दिला होता जो आता चर्चेत आहे दिल्लीच्या नोकरशाही विषयीचे म्हणजे अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचे निर्णय घेण्याचे अधिकार हे दिल्ली सरकारकडेच असतील असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं स्पष्ट केलं पण आठच दिवसात केंद्र सरकारनं एक अध्यादेश आणला जो या निर्णयाच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मुळात भारत हे एक संघराज्य आहे आणि राज्यघटनेनं इथल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सत्तेचं विभाजन केलं आहे म्हणजे महाराष्ट्राविषयीचे काही कायदे करण्याचा त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा इथल्या राज्य सरकारला आहे आणि इतर राज्यांना सुद्धा ही गोष्ट लागू होते अपवाद केवळ दिल्लीचा कारण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही आहे राष्ट्रीय राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीला राज्यघटनेच्या कलम दोनशे एकोणचाळीस ए ए नुसार विशेष दर्जा आहे एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणसत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार हे कलम जोडण्यात आलं होतं त्यानंतर दिल्लीला स्वतःची विधानसभा मिळाली तिथे निवडणुका होतात पण निवडून आलेल्या सरकारच्या हातामध्ये केवळ मर्यादित सत्ताच असते तसंच काही महत्वाच्या गोष्टींवरती मुख्यमंत्र्यांचं नाही तर नायब राज्यपालांचं म्हणजे पर्यायानं केंद्र सरकारचं नियंत्रण असतं पण कुठले अधिकार कुणाकडे यावरून वादही होतात याच मुद्द्यावर दोन हजार पंधरापासून कोर्टात युक्तिवाद होत होता आणि त्याविषयी दोन हजार अठरा साली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं एक निर्णयही दिला होता त्यानुसार दिल्ली सरकारला पोलीस पब्लिक ऑर्डर म्हणजे सार्वजनिक व्यवस्था आणि जमीन हे तीन विषय वगळता इतर कायदे आणि नियम आणण्याचा आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं होतं तसंच हे तीन विषय वगळता इतर बाबतींमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना नायब राज्यपालांना बंधनकारक आहेत असाही निर्वाळा कोर्टानं दिला होता पण पुन्हा प्रश्न निर्माण झाला की मग दिल्लीच्या प्रशासकीय सेवांवर कुणाचं नियंत्रण आहे तिथल्या सरकारचं की नायब राज्यपालांचं हा अधिकार दिल्ली सरकारचाच आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं अकरा मे दोन हजार तेवीसच्या निकालामध्ये स्पष्ट केलंय दिल्लीतील पोलीस पब्लिक ऑर्डर आणि और जमीन विषयक निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत राहतील त्यांची अंमलबजावणी करण्याचा तसंच दिल्ली संदर्भात संसदेनं पारित केलेल्या एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा नायब राज्यपालांकडे कायम राहील पण बाकीच्या सेवांमधल्या नेमणुका करण्याचे अधिकार दिल्ली सरकारलाच मिळालेत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकोणीस मे रोजी केंद्र सरकारनं नवा वटहुकूम जारी केला आणि वादाला तोंड फुटलं एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारनं नवा अध्यादेश आणला आणि दिल्लीच्या प्रशासकीय सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका बदल्या किंवा त्यांच्यावरच्या कारवाईसाठी तीन सदस्यीय प्राधिकरणाची स्थापना केली जाईल असं जाहीर केलं या प्राधिकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अध्यक्ष असतील तर दिल्लीचे मुख्य सचिव आणि गृहसचिव यांचाही समावेश असेल तिघं बहुमतानं निर्णय घेतील त्यांच्यात मतभेद झाल्यास अंतिम निर्णय नायब राज्यपालांचा असेल असं केंद्र सरकारनं या अध्यादेशात म्हटलंय केंद्र सरकारचं म्हणणं आहे की दिल्लीविषयीच्या कुठल्याही निर्णयाचा परिणाम स्थानिकच नाही तर देशातल्या इतर नागरिकांवरही होतो दिल्लीत अनागोंदी असल्यानं केंद्र सरकारला तातडीनं हस्तक्षेप करावा लागत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केलाय की केंद्र सरकार या अध्यादेशाद्वारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पलटवू पाहतंय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांच्यासह काहींनी हा अध्यादेश म्हणजे भारताच्या संघराज्य प्रणालीवरचा हल्ला आहे असं म्हटलंय तर याकडे काही जण आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षातली चढाओढ म्हणूनही पाहतायत ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा याविषयी बीबीसीशी बोलताना शाहबानो केसची आठवण करून देतात त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार असल्याचा निर्णय दिला होता पण मग राजीव गांधी यांच्या सरकारनं कायदा पास करून एक प्रकारे तो अधिकार नाकारला होता विनोद शर्मा सांगतात की भाजप त्यावरून काँग्रेसवर कायम टीका करत आलाय पण आज ते स्वतः तेच काम करतायत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर बदलायचा होता तर अध्यादेश आणण्याऐवजी कायदा पास करायला हवा होता याविषयी कायदेतज्ञांना काय वाटतं हेही आम्ही जाणून घेतलं हिमाचल प्रदेश नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधले प्राध्यापक चंचल कुमार हे सांगतात दिल्ली ही इतर केंद्रशासित प्रदेशांसारखी नाहीये इथे लोकशाही मार्गाने सरकार निवडलं जातं आणि या सरकारला प्रशासनाविषयी निर्णयांचा अधिकारही आहे आता सर्वोच्च न्यायालय या निर्णयावरती केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका ऐकण्यासाठी तयार होणार नाही अरविंद केजरीवाल या अध्यादेशाला कोर्टात आव्हान देतील तेव्हा तो घटनाबाह्य ठरेल आणि निर्णय दिल्लीच्याच बाजूने जाईल नेमकं या प्रकरणात पुढे आता काय आहे याविषयीचे अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण तुम्ही डब्ल्यू 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 डॉट बी बी सी डॉट कॉम स्लॅश मराठी या आमच्या वेबसाईटवरतीही वाचू शकता